आपण इथे गुगलवरती आलेलो आहोत. इथे आपण टाकू RES रेस्पिन, RESPIN. बघा पुढे आलेलं आहे .iisc.ac.in. एंटर करू. आता आपण या वेबसाईटवर आलेलो आहोत. स्पीच रेकग्निशन इन ॲग्रिकल्चर अँड फायनान्स फॉर द पुअर इन इंडिया. इंडियातल्या इंडियामध्ये जे शेतकरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहोत आपण इथे. स्पीच रेकग्निशन इज इन ॲग्रिकल्चर अँड फायनान्स फॉर द पुअर इज अन इनिशिएटिव्ह प्रेडॉमिनंटली टू क्रिएट रिसोर्सेस अँड मेक देम अवेलेबल ॲज अ डिजिटल पब्लिक गुड इन द ओपन सोर्स डोमेन टू स्पर रिसर्च अँड इनोव्हेशन इन स्पीच रेकग्निशन इन 9 डिफरंट इंडियन लँग्वेजेस इन द एरिया ऑफ ॲग्रिकल्चर अँड फायनान्स. शेती आणि फायनान्स या दोन क्षेत्रामध्ये ह्या ॲपच्या थ्रू आपण काम करणार आहोत. ते कसं आणि कुठल्या लँग्वेजमध्ये होणार आहे? 9 इंडियन लँग्वेजेस कन्सिडर्ड फॉर दिस प्रोजेक्ट आर हिंदी, बेंगाली, मराठी, तेलुगू, भोजपुरी, कन्नडा, मगधी, छत्तीसगढी अँड मैथिली. तर याच्यामध्ये आपली मराठी लँग्वेज आहे म्हणून मी इथे हा व्हिडिओ कव्हर करत आहे. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कसं काम आणि काय काम करायचं आहे. ॲक्च्युली खेड्यामध्ये जे शेतकरी लोक असतात ते शेतीसाठी त्यांना गरज भासते. मोबाईल त्यांच्याकडे असतो पण तो कसा वापरायचा हे त्यांना माहीत नसतं, त्याचं कीबोर्ड त्यांना वापरता येत नाही. अशा वेळेस ते स्पीच जर ते बोलले, ते ॲप जर त्यांच्याकडे असलं, रेस्पिन .iisc.ac.in हे ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये असणार आहे आणि तुम्ही ते शेतकरी त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतील, प्रश्न विचारतील की मी आता म्हणजे पेरणी केली आहे त्यानंतर मला फर्टिलायझर्स वापरायचे आहेत तर ते कोणते वापरायचे, तर ॲपमधून त्यांना स्पीच ने उत्तर मिळणार आहे. तर अशा प्रकारचं हे ॲपचं काम होणार आहे. किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये सुद्धा पैसे कुठे गुंतवायचे किंवा कुठनं त्यांना कर्ज मिळणार आहे हे प्रश्न ते त्या ॲपमध्ये त्यांच्या भाषेमध्ये विचारणार आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्येच उत्तर मिळणार. तर हे उत्तर त्यांना कसे मिळतील त्यासाठी हे ॲप काम करतं आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. आपल्या देशातले जे युवक आहेत त्यांची मदत हवी आहे. अगदी बेसिक कॉम्प्युटरचं ज्ञान आपल्याला पाहिजे. बघूया इथे खाली आल्यानंतर ओपनिंग्स आहेत लिहिलेलं आहे. इथे व्ह्यू ऑल करायचं. व्ह्यू ऑल केल्यानंतर जनरल ओपनिंग्स, याच्यामध्ये 6 भाग आहेत. स्पीच रेकॉर्डिंग अँड ट्रान्सक्रिप्शन पहिलं ओपन करूया. इथे बघा भारतीय विज्ञान संस्थान, स्पीच रेकॉग्निशन इन ॲग्रिकल्चर अँड फायनान्स फॉर द पुअर इन इंडिया. क्लिक हिअर टू अप्लाय नाऊ. इथे अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. आपण हे इथे काय माहिती दिली आहे ते वाचूया. जॉब प्रोफाईल नेम, स्पीच रेकॉर्डिंग अलॉंग विथ द ट्रान्सक्रिप्शन इन युअर लोकल डायलेक्ट. लोकल भाषा तुम्हाला, तुम्ही जिथे राहता तिथली लोकल भाषा आली पाहिजे. जसं मराठी, आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी लँग्वेज आली पाहिजे. स्किल रिक्वायरमेंट्स, कोणकोणते स्किल तुम्हाला त्यासाठी आवश्यक आहेत? बेसिक कॉम्प्युटर नॉलेज अँड टायपिंग स्किल. नंतर शुड बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड नेटिव्ह लँग्वेज. लँग्वेज तुमची जी जिथे आपण राहतो तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे. हॅव्हिंग अ डिग्री इन नेटिव्ह लँग्वेज रिलेटेड कोर्स ऑर प्रोग्राम इज अ प्लस. जर तुमच्याकडे डिग्री त्या लँग्वेजमध्ये असेल तर तो तुमचा प्लस पॉईंट असणार आहे. मस्ट हॅव देअर लॅपटॉप डेस्कटॉप ॲट होम. घरी तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असला पाहिजे. मस्ट हॅव अँड्रॉइड स्मार्टफोन. एक स्मार्टफोन तुमच्याकडे असला पाहिजे. मस्ट हॅव गुड नॉलेज ऑफ गुगल डॉक्स. गुगल डॉक्युमेंट्सचं तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. शीट्स, गुगल ट्रान्सलेटरेशन गुगल ट्रान्सलेशनचं पण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. शूड हॅव गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. तुमच्याकडे इंटरनेट पण असलं पाहिजे. जॉब लोकेशन, धिस वर्क कॅन बी डन फ्रॉम एनिवेअर. वर्क फ्रॉम होम आहे. क्वालिफिकेशन, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स्ड बोथ कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. तर सगळ्या प्रकारचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. बेसिक रिम्युनरेशन
₹500 फॉर एव्हरी 20 मिनट्स ऑफ इफेक्टिव ड्युरेशन. 20 मिनटं काम केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी 500 रुपये चार्ज केले जातील, दिले जातील सॅलरी म्हणून. जॉब कसा असणार आहे, अ सेट ऑफ टॉपिक्स विल बी गिवन टू यू. तुम्हाला टॉपिक दिला जाईल अँड द टास्क विल बी टू रीड. तुम्हाला तो वाचायचा आहे, अंडरस्टँड, समजून घ्यायचं आहे आणि गेट फॅमिलराइज विथ द गिवन सेट ऑफ टॉपिक्स इन ॲग्रिकल्चर, फायनान्स अँड जनरल डोमेन्स. वाचून तो समजून घ्यायचा आहे. यू हॅव टू देन कॉन्व्हर्स, टॉक टू पीपल. नंतर तुम्हाला लोकांशी बोलायचं आहे, ते समजून सांगायचं आहे लोकांना तुम्ही काय वाचलं ते. तुम्ही जी भाषा निवडलेली आहे त्या भाषेमध्ये लोकांना तो टॉपिक समजून सांगायचा आहे. द रेकॉर्डिंग्स हॅव टू बी ट्रान्सक्रिप्ट एक्झॅक्टली, ट्रान्सक्राइब्ड एक्झॅक्टली इन दॅट डायलेक्ट अँड शूड सबमिट बोथ रेकॉर्डिंग्स अँड ट्रान्सक्रिप्शन्स. मग तुम्ही काय करायचं आहे, रेकॉर्डिंग करायचं त्या भाषेचं जे तुम्ही समजून सांगणार आहात त्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करायचं आहे आणि ते पाठवायचं आहे. द इंटरेस्टेड कॅन्डिडेट नीड टू गो थ्रू अ पायलट टास्क. तर तुम्हाला एक टास्क दिला जाईल, विल अँड विल बी सिलेक्टेड फॉर द जॉब ओनली इफ दे आर फाउंड टू परफॉर्म सॅटिस्फॅक्टरीली. त्या टास्कमध्ये जर तुम्ही व्यवस्थित काम केलं त्यांना ते तुम्हाला काम देतील किंवा हे टास्क घ्या, वाचा, लोकल लँग्वेजमध्ये बोला, लोकांना समजून सांगा. ते टास्क तुम्ही कम्प्लीट केलं आणि त्यांचं समाधान झालं तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आपण दुसरं पेज बघूया, ओपनिंग्समध्ये जाऊन. सेकंड आहे सेंटेन्स कॉम्पोजिशनसाठी पण ही पोस्ट, दुसरी पोस्ट आहे सेंटेन्स कॉम्पोजिशन इन युअर लोकल डायलेक्ट. बेसिक कॉम्प्युटर नॉलेज यासाठी तुमचं जे स्किल आहे ते सेम असणार आहेत. एक्सलंट टाईप एक याच्यामध्ये आहे की शूड हॅव एक्सलंट रायटिंग स्किल्स अँड ग्रॅमॅटिकल नॉलेज. तुम्हाला टायपिंगचं स्किल असलं पाहिजे आणि ग्रॅमॅटिकल नॉलेज असलं पाहिजे. एक्सलंट टायपिंग स्किल्स विथ ॲटलीस्ट 40 वर्ड्स पर मिनिट. ओके, शूड हॅव बेसिक नॉलेज इन वन ऑफ द मल्टिपल डोमेन्स अँड शूड बी एबल टू कंपोज बेस्ट क्वालिटी सेंटेन्स ऑन द टॉपिक्स गिव्हन फ्रॉम इच डोमेन. तुम्हाला सेंटेन्स तयार करता आलं पाहिजे, हो की नाही. द वर्क कॅन बी डन फ्रॉम एनीवेअर, दिस वर्क कॅन बी डन फ्रॉम एनीवेअर. कुठूनही तुम्ही काम करू शकता, वर्क फ्रॉम होम. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन सेम आहे, फ्रेशर्स, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असलं पाहिजे. कुठलंही फ्रेशर्स असलं तरी चालणार आहे. इथे बेसिक तुम्हाला रिम्युनरेशन दिलं जाईल ₹1000 फॉर 200 सेंटेन्सेस. जॉब डिस्क्रिप्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी, जॉबचा प्रकार इथे दिला आहे की वी आर लुकिंग फॉर अ कॅन्डिडेट हू इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड एक्सलंट रायटिंग स्किल. लिहिण्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलं पाहिजे. द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू राईट द सेंटेन्स इन अ डायलेक्ट युअर लँग्वेज. तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे सेंटेन्स. हिन आर हर हिज अँड हर रोल विल बी टू कंपोज अ फ्यू सेंटेन्स इन देअर डायलेक्ट फॉर इच टॉपिक बाय युझिंग रिच व्होकॅब्युलरी, इन्क्रीजिंग द व्होकॅब्युलरी साईज ग्रॅज्युअली ॲज मोर सेंटेन्सेस आर कंपोज, बिल्डिंग सेंटेन्सेस टू 8 to 15 वर्ड्स लाँग अँड विदाउट मेकिंग एनी ग्रॅमॅटिकल एरर्स. तुम्हाला सेंटेन्स लिहिता आलं पाहिजे आणि मोठे मोठे सेंटेन्स लिहिता आले पाहिजे आणि ग्रॅमॅटिकल एरर्स न करता, कुठल्याही ग्रामरच्या चुका न करता खूप छान प्रकारे सेंटेन्स, छान प्रकारे सेंटेन्स लिहिता आलं पाहिजे. देअर शुड बी नो कॉपीराइट टेक्स्ट, म्हणजे कोणाचं तुम्ही टेक्स्ट घ्यायचं नाही आहे दुसऱ्यांकडनं. गुगल ट्रान्सलेटेड टेक्स्ट फ्रॉम द अदर लँग्वेजेस, गुगलमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायचं नाही आहे. द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू यूज रिलेव्हंट टर्मिनॉलॉजीज टू कंपोज सेंटेन्सेस फॉर ईच गिवन टॉपिक इन दॅट लँग्वेज. द कॅन्डिडेट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सेंटेन्स एंटर्ड इन अ गिव्हन गुगल डॉक्युमेंट. तुम्ही जे सेंटेन्स लिहिणार त्याचं तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. द कॅन्डिडेट शूड बी रेग्युलर विथ द गिव्हन टास्क, रेग्युलर काम केलं पाहिजे. अशी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, फक्त सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहेत, तुम्हाला टास्क जे दिलं जाईल ते कम्प्लीट करायचं आहेत आणि खूप चांगलं पेमेंट मिळणार आहे. 1000 रुपये 200 सेंटेन्सला खूप सोपं काम आहे, तर हे पण तुम्ही करू शकता. तिसरं बघूया सेंटेन्स ट्रान्सलेशन. तिसरा जॉब आहे स्किल रिक्वायरमेंट, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज अँड टायपिंग स्किल. शूड बी रीड अँड अंडरस्टँड नेटिव्ह लँग्वेज, शूड बी नेटिव्ह इन वन ऑफ द 9 लँग्वेजेस. ठीक आहे, हॅविंग
अ डिग्री इन नेटिव लैंग्वेज, या मस्ट हैव देयर लैपटॉप एंड डेस्कटॉप, मस्ट हैव गुड नॉलेज ऑफ गूगल डॉक्यूमेंट्स शीट्स एंड गूगल ट्रांसलेटर, शुड हैव गुड इंटरनेट कनेक्टिविटी, सेम स्किल रिक्वायरमेंट एज सगळ्याच पोजिशनसाठी, वर्क फ्रॉम होम जॉब आहे, फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स्ड बोथ कॅन अप्लाय, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ऑल्सो कॅन अप्लाय. बेसिक रेम्युनरेशन 2,000 रुपीज, 2,000 रुपीज फॉर 1,000 सेंटेन्सेस करेक्टेड. सेंटेन्स करेक्ट करायचं आहे, 1,000 सेंटेन्सला तुम्हाला काय फक्त चेक करायचं, कुठे चुका असतील तेवढ्या दुरुस्त करायच्या आहेत. खूप सोपंच काम आहे. अ सेट ऑफ सेंटेन्सेस विल बी गिवन टू यू, तुम्हाला एक सेंटेन्सेसचा सेट दिला जाईल इन द स्टँडर्ड डायलेक्ट ऑफ द चूजन लँग्वेज, जी लँग्वेज तुम्ही निवडणार त्यामध्ये एक सेट दिला जाईल. त्यामध्ये तुम्ही फक्त करेक्शन करायचं आहे, चुकीचं सेंटेन्स करेक्ट करायचं आहे. द टास्क विल बी टू रीड, वाचायचं, अंडरस्टँड द सेंटेन्स, समजून घ्यायचं. देन इफ रिक्वायर्ड, जर न गरज भासली तर, त्यानंतर जर गरज भासली तर, वी एक्सपेक्ट यू टू मॉडिफाय द सेंटेन्स टू मॅच युअर नेटिव डायलेक्ट. गरज भासली तर सेंटेन्समध्ये करेक्शन करायचं आहे, तुमच्या भाषेमध्ये ते, आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये ते सेंटेन्स असणार आहे. द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू राईट द सेंटेन्स विदाऊट एनी टाईप्स अँड ग्रॅमॅटिकल एरर्स. तुम्ही सेंटेन्स लिहायचं आहे त्याच्यामध्ये ग्रामरच्या चुका नसाव्यात. द कॅन्डिडेट शुड बी रेग्युलर विथ द गिवन टास्क. टास्क दिल्यानंतर ते रेग्युलरली आणि सिन्सिअरली तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. आणि तुमची जर तुम्हाला एक टास्क दिलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर खूपच सोपे जॉब्स आहेत, तुम्ही सगळेच करू शकणार हा. टेक्स्ट टू स्पीच व्हॅलिडेशन हा एक प्रकार आहे, टेक्स्ट टू स्पीच व्हॅलिडेशन. याच्यामध्ये स्किल रिक्वायरमेंट सेम आहे, जॉब लोकेशन वर्क फ्रॉम होम आहे, क्वालिफिकेशन सेम आहे. इथे तुम्हाला 1,000 रुपये मिळणार आहेत 500 ऑडिओ सॅम्पल्ससाठी. जॉब डिस्क्रिप्शन, कसं जॉबचा प्रकार काय असणार आहे. वी आर लुकिंग फॉर अ कॅन्डिडेट हु इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड हॅज गुड लिसनिंग स्किल, ऐकायचं आहे. आणि हिज ऑर हर रोल विल बी लिसन टू अ गिवन सेट ऑफ स्पीच रेकॉर्डिंग्स. स्पीच रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायचं आहे अँड व्हॅलिडेट दॅट द कॉरस्पॉन्डिंग सेट ऑफ टेक्स्ट वन बाय वन. आणि ते त्यामध्ये करेक्शन करायचं आहे ते जर चुकीचं असेल तर. द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू फ्लॅग अ रेकॉर्डिंग व्हेन द रेकॉर्डेड स्पीच डज नॉट मॅच विथ द गिव्हन टेक्स्ट. टेक्स्ट जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्याशी जर रेकॉर्डिंग मॅच होत नसेल तर तेथे तुम्हाला ते करेक्शन करायचं आहे. द कॅन्डिडेट शुड बी रेग्युलर विथ द गिव्हन टास्क. रेग्युलर काम करायचं आहे अँड तुम्हाला एक पायलट टास्क, मोठं एक काम दिलं जाईल सुरुवातीला. त्यानंतर तुमचं काम जर व्यवस्थित असलं तर तुमचं सिलेक्शन होईल. ॲप्लिकेशन प्रोसिजर, प्लीज यूज फॉलोईंग लिंक टू अप्लाय. हे खाली लिंक दिली आहे, ही तुम्हाला अप्लाय करण्यासाठी वापरायची आहे. जर इथनं ही लिंक होत नसेल तर तुम्ही कॉपी पेस्ट करायची आहे. ओके, नंतर आहे कंटेंट रायटरचा जॉब आहे. कंटेंट रायटर पार्ट टाईम जॉब आहे. त्यामध्ये तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज आणि हॅविंग अ डिग्री इन इंग्लिश लँग्वेज रिलेटेड कोर्स ऑर प्रोग्राम इज अ प्लस. जर तुमच्याकडे इंग्लिश लँग्वेजमध्ये डिग्री असेल तर तो प्लस पॉईंट असणार आहे. त्यानंतर रिक्वायरमेंट सेम आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये पर मंथ दिले जातील कंटेंट रायटिंगसाठी. द सेट ऑफ टॉपिक्स, कामाचं स्वरूप, अ सेट ऑफ टॉपिक्स अँड रफ राईट्स अप विल राईट अप्स विल बी गिव्हन टू यू. तुम्हाला रफ लिहून दिलं जाईल, रफ वर्क, एखादा टॉपिक लिहून दिला जाईल. द टास्क विल बी टू प्रेझेंट दॅट कंटेंट इन अ स्टोरी फॉर्मॅट. आणि त्याच्यापासून तुम्ही एक स्टोरी तयार करायची आहे. गुड प्रोफिशियन्सी इन इंग्लिश लँग्वेज टू चेक द क्वालिटी ऑफ रायटिंग प्रोव्हाइडेड. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला चांगली आली पाहिजे, ग्रॅमॅटिकली करेक्ट आली पाहिजे. द स्टोरी मस्ट बी प्रेझेंटेड इन अ फॉर्मॅट सच दॅट इट इज इम्प्रोवाइझिंग टू कॉमन पीपल. स्टोरी अशी असली पाहिजे, साधी सोपी, की साधारण सर्वसाधारण जे शेतकरी आहे गावातले त्यांना ते समजलं पाहिजे. एव्हरी डे यू हॅव टू डेडिकेट 2-3 आवर्स टू रायटिंग. तुम्हाला 2-3 तास रोज रायटिंगसाठी देता आले पाहिजेत. अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट नीड टू गो थ्रू अ पायलट टास्क. तुम्हाला एक टास्क दिलं जाईल, त्यानंतर तुमचं काम जर समाधानकारक असलं तर तुम्हाला जॉब दिला जाईल. सिलेक्शन प्रोसेस, सिलेक्शन ऑफ द रायटर विल हॅपन थ्रू अ पायलट रायटिंग टास्क रिलेटेड टू दिस प्रोजेक्ट. इथे कामाचं स्वरूप सांगितलं आहे.
की तुम्हाला प्रोजेक्ट एक काम दिलं जाईल आणि त्याच्यावर तुम्ही करून दाखवायचं, स्टोरी लिहून दाखवायची, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. स्पेशल नोट, द रायटर विल नॉट ओन द कॉपीराइट. द रायटर शूड नॉट शेअर ऑर ब्रॉडकास्ट द ओरिजिनल ड्राफ्ट इन एनी प्लॅटफॉर्म. तुमच्याकडे जो जे टास्क येईल ते तुम्ही कुठेही दुसरीकडे प्रसिद्ध करायचं नाही आहे. नंतर आहे लास्ट, लँग्वेज एक्सपर्ट. तर लँग्वेज एक्सपर्टचं काम काय असणार आहे, लँग्वेजेस याच्यामध्ये मराठी पण हिंदी पण आहे, मराठी आणि हिंदी पण आहे, सेम आहे. हॅविंग अ डिग्री इन द अबव मेन्शन लँग्वेज, रिलेटेड कोर्स ऑर प्रोग्राम प्लस, मस्ट हॅव लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्टफोन ॲट होम, आणि हेडसेट, इयरफोन टू चेक द ऑडिओ क्लॅरिटी. याच्यामध्ये तुम्हाला हेडसेट आणि इयरफोन लागणार आहे. लँग्वेज एक्सपर्ट पाहिजेत त्यांना. शूड हॅव अ गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नेटिव्ज ऑफ भोजपुरी हिंदी विल गेट मोर प्रिफरन्स. भोजपुरी आणि हिंदी भाषातले जे आहेत विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट त्यांना प्रिफरन्स दिला जाईल ह्या जॉबसाठी, लँग्वेज एक्सपर्टसाठी. जॉब लोकेशन वर्क फ्रॉम होम. ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. बेसिक रेम्युनरेशन ₹1 for 1 utterance. एका शब्दासाठी 1 रुपया, म्हणजे 1000 शब्द असले तर 1000 रुपये तुम्हाला मिळतील. जॉब डिस्क्रिप्शन, सम ऑडिओ टेक्स्ट पेअर्स विल बी गिव्हन टू यू. काही ऑडिओ तुम्हाला दिला जाईल, ऑडिओ आणि टेक्स्ट असं पेअरमध्ये दिलं जाईल. यू हॅव टू चेक द क्वालिटी ऑफ द ऑडिओ फाईल. ऑडिओची क्वालिटी चेक करायची आहे, व्यवस्थित ऑडिओ आवाज स्पष्ट जात आहेत का नाही, कारण तिकडे ते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे ॲप आहे. आणि मग तो प्रश्न विचारणार आणि तुमच्याकडनं जे उत्तर येणार ते स्पष्ट टेक्स्ट, स्पष्ट उच्चार असले पाहिजेत. वी हॅव टू व्हॅलिडेट 300-400 फाईल्स पर डे. रोज तुम्हाला 300-400 फाईल्स वर काम करावं लागणार आहे. अन इंटरेस्टेड कॅन्डिडेट नीड टू गो थ्रू अ पायलट टास्क. तुम्हाला एक टास्क दिलं जाईल. विल बी सिलेक्टेड फॉर द जॉब ओनली इफ दे आर फाउंड टू परफॉर्म सॅटिस्फॅक्टरीली. तुम्ही जर समाधानकारक काम केलं त्या टास्कवरती तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम आहे, भारतीय विज्ञान संस्थान खूप चांगली संस्था आहे, खूप चांगलं काम आहे. सगळ्यांनी यासाठी अप्लाय करायचं आहे. अगदी सोपं काम आहे, चांगलं पेमेंट मिळणार आहे, वर्क फ्रॉम होम आहे. इतकी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी यासाठी अप्लाय करायचं आहे आणि याच्यासाठी काम करायचं आहे याच्यावरती. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.